शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो, बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात मोठं पावसाळी क्षेत्र असून कोकण किनारपट्टीला लगत अरबी समुद्रातही पावसाचं क्षेत्र तयार होऊ लागलं आहे. सध्या मध्य प्रदेश आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसास अनुकूल स्थिती आहे, इतरत्र विरळ ढगाळ परिस्थिती आहे. आपण या उपग्रहाच्या चित्राचं बारकाईने निरीक्षण केलं तर बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात म्हणजे ओरिसा, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल या काही भागात खूप मोठं पावसाळी क्षेत्र आहे. महाराष्ट्रामध्ये आज आपण मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज दिला होता आणि त्या पद्धतीचा पाऊस महाराष्ट्रामध्ये काही विभागात झालेला आहे. पावसाचं प्रमाण आजच्या तुलनेत उद्या वाढणार आहे. 24, 25, 26 आणि 27 असं 4 दिवस पावसाचं जास्त वातावरण आहे. या काळात बहुतांश भागात पाऊस पडणं अपेक्षित आहे. आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यामुळे या पावसाचा प्रभाव किती काळ टिकतो हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती असली तरी ती सर्वदूर सारखी नाही. मान्सूननी परतीचा प्रवास सुरू केला असून राजस्थानच्या पश्चिमी भागातून आणि गुजरातच्या कच्छ भागातून मान्सूनने आज परतीचा प्रवास सुरू केला आहे. हवामान खात्याकडून महाराष्ट्रातून 5 ऑक्टोबरनंतर म्हणजे 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरच्या दरम्यान मान्सूनचा परतीचा प्रवास होईल असा अंदाज व्यक्त केला आणि संपूर्ण भारतातून 15 ऑक्टोबरपर्यंत मान्सून निघून जाईल असाही अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे आपला अंदाज आहे की या दरम्यानच्या काळातच मान्सूनचा परतीचा प्रवास होईल, परंतु महाराष्ट्रामध्ये मान्सून रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवळपास 15 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये दक्षिणी भागातून पावसाळी ओतून राहणार आहे. आजच्या तुलनेत उद्या महाराष्ट्रामध्ये पावसाचं अधिक वातावरण तयार राहील, मात्र पूर्व विदर्भातून पावसाचं प्रमाण कमी होईल असा अंदाज आहे. त्यामुळे एकूणच GFS मॉडेलचा अंदाज किती प्रत्यक्षात उतरतो आहे हे आपल्याला बघायचं आहे. आजच्या तुलनेत उद्या मात्र GFS मॉडेलने मोठं पावसाळी क्षेत्र दाखवलं आहे. त्याहीपेक्षा अधिक पावसाळी वातावरण हे 25 तारखेला GFS मॉडेल दाखवत आहे. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण असं हे पावसाळी क्षेत्र आहे. मोठी वादळी परिस्थिती आणि कमी दाबाचा प्रभाव हा कोकण किनारपट्टीला तयार होणार आहे. त्यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. 27 तारखेला दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या पावसाळी वातावरण कमी व्हायला सुरुवात होईल, परंतु आपण बघतो 27 तारखेला जवळपास पूर्व राजस्थानपर्यंत पावसाळी वातावरण आहे. त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास जो आहे तो फार गतिमान पद्धतीने होणार नाही. आपण बघतो की गुजरातमध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे. जवळपास एक कमी दाबाचं क्षेत्र पूर्व भारतापासून गुजरातपर्यंत मध्य भारतावर तयार होणार आहे. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातला पाऊस मात्र कमी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस एकदम पूर्णतः उघडणार नाही. ऑक्टोबरमध्येही पावसाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे. साधारणपणे मान्सूनच्या सुरुवातीला जे पावसाळी वातावरण तयार होतं, जेवढं वातावरण दिसतं त्या प्रमाणात पाऊस पडत नाही आणि मान्सूनच्या परतीच्या प्रवासाच्या वेळेत देखील ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात मान्सून पावसाळी वातावरण दाखवलं जातं किंवा दिसतं त्या प्रमाणात पाऊस पडत नाही. त्यामुळे साधारणपणे मान्सून पूर्व काळ आणि मान्सूनचा उत्तर काळ म्हणजे उत्तर आपण ज्याला असं म्हणतो की परतीचा पाऊस ही काही प्रमाणात विरळ स्वरूपात असतात आणि त्या पद्धतीचं वातावरण आहे. आता आपण जर पाहिलं तर अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा प्रकारचं उद्या वातावरण आहे. नद्यांना पूर येणं, मुसळधार अगदी अतिमुसळधार पाऊस होणं अशा प्रकारचं वातावरण आहे. परंतु आता याचा परिणाम उद्या महाराष्ट्रावर किती होतो ते आपण बघणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असं राहणार आहे. विदर्भात थोडं प्रमाण कमी राहील, परंतु मोठं पावसाळी क्षेत्र 25 तारखेला दाखवलं जात आहे. थोडं उत्तरेला जरी सरकलं तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र 26लाही दाखवलं जात आहे. स्कायमेटने थोडं उत्तरेच्या बाजूने 27 तारखेला पाऊस दाखवला आहे. दक्षिणेकडून पाऊस उघडेल, मात्र याचा अर्थ
महाराष्ट्रातला पाऊस पूर्णतः उघडेल असं नाही, ठिकठिकाणी पाऊस होत राहणार आहे. महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण कायम राहणार आहे, विरळ पाऊस स्थानिक स्वरूपात पडत राहणार आहे, परंतु पावसाचा प्रभाव कमी होणार आहे. सर्व मडेल आपल्याला जवळपास पश्चिम राजस्थानपर्यंत 28 तारखेला ढगाळ वातावरण आर्द्रता दाखवत आहेत, त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास जरी सुरू झाला असला तरी तो फार गतिमान राहणार नाही. जसं आपण GFS मॉडेल किंवा स्कायमेट या दोन्ही मॉडेलचा अंदाज बघितला आहे, महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी वातावरण काल दाखवलेलं होतं. महाराष्ट्रात मोठं पावसाळी वातावरण त्यांनी पुढील 4 दिवस दाखवलं आहे याही मॉडेलने. हा ECMWF मॉडेल आहे. आता कोकण किनारपट्टीला पाऊस तयार होणार आहे आणि त्याचा परिणाम कोकण किनारपट्टीच्या बऱ्याच जिल्ह्यांवर होईल, त्यामुळे उद्यापासून आजच्या तुलनेत पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज ECMWF मॉडेलने देखील दिला आहे. 25 तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही त्याचा प्रभाव राहील, विदर्भात प्रभाव थोडा कमी राहील. 26 तारखेला मात्र हे संपूर्ण वातावरण उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग असं सरकण्याची शक्यता आहे. 27 तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकण असं पश्चिमी भागात वातावरण राहण्याची शक्यता आहे, मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाची उघडीप सुरू होईल. वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला आपण दिलेल्या प्रतिक्रिया मी पूर्णतः वाचल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात काय प्रश्न आहे ते मला माहिती आहेत. त्यामुळे एकूणच काही भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे, म्हणजे उत्तर अहिल्यानगर असेल, करमाळ्यातूनही काही भागात पाऊस कमी आहे, जे सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस कमी आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये पाऊस कमी आहे, नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात पाऊस कमी आहे, या ठिकठिकाणी असं काही विभाग सुटलेले आहेत. परंतु हा निसर्ग आहे आणि अशा प्रकारचा भाग सुटत असतो. अजून 15 दिवस पावसाळी वातावरण आहे, त्यामुळे या काळात या ठिकाणची गरज भागेल असं मी बऱ्याचदा सांगतो आहे. त्यामुळे यापैकी जवळपास 70 ते 80% भागाला पाऊस होणार आहे. बंगालच्या उपसागरात एक चक्राकार स्थिती आहे, हलक्या स्वरूपाचा कमी दाब आहे. आपण बघतो उद्या ही चक्राकार स्थिती थोडी महाराष्ट्राकडे सरकल्यामुळे महाराष्ट्रामध्ये 1004 हेक्टापास्कलचा हवेचा दाब तयार होईल. त्यानंतर महाराष्ट्राच्या काही भागात 1002 हेक्टापास्कलचाही हवेचा दाब असेल आणि जेव्हा 1004 किंवा 1002 हेक्टापास्कलचा हवेचा दाब महाराष्ट्रात असणार आहे तेव्हा त्या त्या ठिकाणी मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल. आपण साधारणपणे 25-26 बघतो वेगवान अरबी समुद्रातील वारे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईच्या परिसरात सरकणार आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र 27 सक्रिय होईल आणि या भागात पावसाचं प्रमाण वाढेल. आपण साधारणपणे या मॉडेलमध्ये विजांचा लखलखाट महाराष्ट्रामध्ये बघतो. महाराष्ट्राच्या दिशेने बंगालच्या उपसागराकडूनही वातावरण सरकत आहे. एकूणच पूरक अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. भाग बदलत महाराष्ट्रात पाऊस पडतो आहे. अनेक व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पोहोचले आहेत ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस होताना दाखवला आहे. काही ठिकाणी मुसळधार, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आज महाराष्ट्रात झाला आहे. या पावसाचं प्रमाण आजच्या तुलनेत उद्या अधिक वाढण्याची शक्यता आहे आणि जवळपास हे 27 तारखेपर्यंत वातावरण आहे. आणखी 4 दिवस महाराष्ट्रात हे वादळी पावसाचं वातावरण राहणार आहे. अनेक ठिकाणी विजा पडणार आहेत, त्यामुळे आजही जालना जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती व्हॉट्सअपला उपलब्ध झाली आहे. आता हा मान्सूनचा शेवटचा टप्पा आहे. आपण बघितलं आज मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. लगेचच महाराष्ट्रातला पाऊस उघडणार असं काही नाही आहे. अजून जवळपास 15 दिवस आपल्याला पावसाळी वातावरण मिळणार आहे. हे 4 दिवस तीव्र पावसाचे आहेत, नंतर हलक्या पावसाचं वातावरण तयार होईल आणि त्यामुळे महाराष्ट्रात ज्या ठिकाणी पाऊस झालेला नाही त्या ठिकाणी अजूनही आपल्याला पावसाची आशा आहे. त्यामुळे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नंतर होत राहणार आहे. मान्सून गेल्यानंतर देखील स्थानिक स्वरूपाचं वातावरण होऊन पाऊस पडत असतो, त्याला आपण वळिवाचा किंवा अवकाळी पाऊस म्हणतो. त्याही पावसाची शक्यता पुढे भविष्यामध्ये असते. सध्या आपण बघतो कोकण किनारपट्टीच्या दिशेने मोठी ढगाळ परिस्थिती आहे. महाराष्ट्रात विरळ ढगाळ परिस्थिती सध्या आहे, मात्र उद्या या ढगाळ परिस्थितीत वाढ होणार आहे आणि दक्षिणी भागातून म्हणजे दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण उद्या वाढण्याचा अंदाज आहे. या पावसाळी वातावरणात 25 तारखेला अधिक वाढ होईल आणि महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाची हजेरी लागेल अशी अपेक्षा आहे. पावसाचं अनुकूल वातावरण आहे.
आपण अगदी 26 तारखेपर्यंत जरी हा अंदाज सरकवला तर कोकण किनारपट्टीला आणि उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता अजूनही कायम मॉडेल दाखवत आहेत. आपण 27 तारखेपर्यंत जरी हा अंदाज सरकवला तरी कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण जास्त राहणार आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजेच नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातही मोठं पावसाचा प्रभाव राहणार आहे. अहिल्यानगर आणि पुणे, सातारा या काही भागाच्या पश्चिमी भागामध्ये पावसाचं मोठं प्रमाण राहण्याचा अंदाज कायम आहे. सध्या महाराष्ट्रात ज्या प्रमाणात पावसाचं प्रमाण दाखवलं जात आहे, डार्क हिरवा आणि पिवळा जो भाग आहे त्या ठिकाणी पावसास अनुकूल स्थिती आहे, इतरत्र ढगाळ परिस्थिती आहे. त्यामुळे आपण बघतो अजूनही महाराष्ट्रामध्ये बीडच्या काही भागात, नांदेड आणि यवतमाळच्या काही भागामध्ये, सोलापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये, नंदुरबार आणि जळगाव धुळ्याच्या काही भागामध्ये, नाशिकच्या किंवा मुंबईच्या आजूबाजूने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचं वातावरण आहे. रात्री हे वातावरण कमजोर होईल, मात्र आपण बघतो की उद्या दिवसभरामध्ये पावसाळी वातावरण महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात राहणार आहे. दक्षिण कोकणात मात्र पावसाचं प्रमाण अधिक वाढेल असं दिसतंय. उत्तर महाराष्ट्रापेक्षा दक्षिण महाराष्ट्रामध्ये अधिक पावसाळी वातावरण उद्या राहील आणि 25 तारखेला मात्र हे वातावरणाचा प्रभाव थोडा उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकू शकतो. आपण 25 तारखेला बघतो कोकण किनारपट्टीच्या आणि मध्य महाराष्ट्राच्या, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात मोठं पावसाळी क्षेत्र वाढू शकतं. महाराष्ट्रामध्ये 1004 हेक्टापास्कलचा कमी दाब असल्यामुळे आपण बघतो 25 तारखेला संपूर्ण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या काही भागात जोरदार पावसाचं वातावरण राहणार आहे. अजून आपण बघतो की 26 तारखेला देखील कोकण किनारपट्टीला मोठं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं असा अंदाज आहे आणि त्याचा परिणाम थोडा उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये होऊ शकतो असा देखील अंदाज आहे. त्यामुळे आता शेवटची आशा, शेवटचा पाऊस अशी सध्याची मान्सूनची तीव्र परिस्थिती आहे. हा पाऊस संपल्यानंतर पावसाची तीव्रता कमी होईल आणि मान्सूनचा परतीचा प्रवास प्रगती करू लागेल. परंतु महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 ते 15 तारखेपर्यंत विरळ पाऊस होत राहणार आहे. 10 ते 15 तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून माघार घेईल असा अंदाज कायम आहे. त्यामुळे आपल्याला एकंदर असं दिसतंय की 27 तारखेपर्यंतच महाराष्ट्रामध्ये पावसात जोर राहील, नंतर मात्र पावसात जोर कमी होत जाण्याची शक्यता आहे. हवामानात अजूनही बदल होऊ शकतो, त्यामुळे आपण त्या अंदाजावर लक्ष ठेवून आहोत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.